हरि ओम ओम मन सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। मी श्री कृष्ण सिंह खंडोजी वालल राणे ओरस उपासना केंद्र जिल्हा सिंधुदुर्ग। मी 2004 पासून बापू परिवारात सहभागी झालो असं म्हणण्यापेक्षा बापूने मला आपल्या परिवारात सहभाग करून घेतला। खरं बापूंची व्याप्ती आणि बापूंची प्रचिती बरीच ऐकली होती आणि तशी ती अनुभव येत होती, फक्त यामागे करता करविता बापू आहे असं कधी वाटत होतं पण ते दिसत नव्हतं। अशा वेळी ह्या सगळ्यात जीवनक्रमात मला अनुभव आपला सांगावासा वाटतो। मी पोलीस विभागात एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो। 2017 ची गोष्ट आहे। 26 जानेवारीला दर दिवशी आमच्याकडे घरात हजेरी असायचं। मी ज्या गावी राहतो रान बांबोळी तिथे एक ग्रामसभा असते आणि ग्रामसभेत आमंत्रण दिलं की गावात प्रत्येकाला सांगावं गरज नाही आणि त्या हजेरीवर सगळी लोक उपस्थित राहतात महिला मंडळी। आणि हे सर्व माझ्या पत्नीचं सर्व श्रुती वीराचं काम त्यावेळी सहज होऊन जायचं। आम्ही 2013 बापू कृपेने फार अडचणीतून बाहेर पडून थोडीशी दिशा मिळता मिळता एक छोटंसं घर बांधलं आणि त्या घराचं नाव मी ओम हरिओम कृपा असं ठेवलं आणि त्यापासून कृपा दिसू लागली। ज्यावेळी आम्ही हळदीकुंकू ठरवलं तो 26 जानेवारी 2017 होता। सकाळी मी आमच्या पोलिसच्या परेड मैदानात परेड करून मी परेडला गेलो होतो। परेड पूर्ण करून मी परत दरवर्षीप्रमाणे जिलेबी घेऊन घरी यायचं। घरी आलो आणि हळदीकुंकूच्या कार्यक्रमाची सुरुवात सुरू होती तयारी। मिसेसला मी म्हटलं थोडं मी साफसफाई करतो, थोडं फर्निचर आयटम लावून घेतो, आवडतो ती पण काम करत होती। माझी दोन मुलं, एक संकेत सिंह राणे दुसरा अजिंक्य सिंह राणे, हे दोन्ही मुलं माझ्यासोबत काम करत होती। आणि घरातली सगळं दारूडीची घर असताना थोडंसं छप्परावरचं काम होतं सिलिंगकरचं, तर मी ते काम करण्यासाठी एक शिडी घेतली। शिडी त्या लादीवर आमच्या ठेवून अशी भिंतीला टेकून काम करत होतो। माझा मोठा मुलगा संकेत सिंह राणे यांनी शिडी धरली होती, पकडली होती। मी त्या शिडीच्या 5-7 पायरीवर उभा राहून एका हातात ती पाण्याची छोटीशी बादली, हातात स्पंज असं घेऊन ती मी साफ करत होतो। एक पार्ट सगळा पूर्ण साफ करून घेतला, दुसऱ्या पार्टला मी सुरुवात करत होतो आणि काम सुरू होतं। जो तो आपल्या घरी आपल्याप्रमाणे काम करतायत मी पण काम करतोय। मला आसभास सोय नव्हता, सांजे 11:30-12 वेळ होती। मिसेस म्हणाली मी आता आवडतो रांगोळीला, ते मिसेस रांगोळीला बाथरूमकडे गेली आणि मी वर उभा राहून काम करतोय। मुलाने ती शिडी पकडली आहे आणि काम सुरू आहे। नकळत माझ्या अनावरण लक्षण आता थोडस मी वर ज्या सातव्या पायरीवर उभा होतो शिडीच्या, त्या शिडीच्या सातव्या पायरी उभा राहून मी एका साईडने तोल घेतला आणि पुढची बाजू साफ करावी म्हणून मी पुढे असं वाकलो। दुर्दैव असं की वाकल्यानंतर मी माझा तोल गेला आणि मुलाला ती शिडी सावरता येणार, मुलाच्या पायाला लागली, शिडी पडली, मी सुद्धा कसा तरी वरून खाली पडलो। नक्की अटक होतं की तिथून मी मरणच अनिवार्य होतं, कारण इतक्या 9-10 फुटावरून खाली पडणं ही काही सोपी गोष्ट नव्हती। एक तर असे पर्याय होते खाली सगळ्या ठिकाणी फर्निचर लावलं होतं, सोफा खुर्ची असा, आणि मी पश्चिम दिशेला तोंड करून ते साफ करत होतो। आणि मी वळून ज्यावेळी पडलो त्यावेळी मला काहीच कळलं नाही, फक्त एवढं कळलं की वळून पडल्याचा मोठा आवाज झाला। बापू कृपेने मी असा पडलो की जिथे काही नव्हतं असे 3-4 फुटावर स्पेस ओपन होता, तो स्पेस पूर्वेला होता, माझं तोंड पश्चिमेला होतं, पण 9-10 फुटावर जसं मला एखादे असं गाठोडं करावं तसं गाठोडं केलं गेलं माझं आणि नकळत मी वळून खाली पडलो। बघतो तर एक आवाज आला, मला काहीच कळलं नाही, इतकं सगळी घरात धावतानी मुलगा घाबरला, दुसरा मुलगाही घाबरला, मिसेस घाबरली, काही कळलं नाही। मी म्हटलं घाबरू नका, मला काय झालं नाही, कारण मला सगळं शाबूर होतं आणि माझा मध्ये हात असा घट्ट झाला। मी म्हटलं बहुतेक हात आत निसरला माझा आणि मी उठलो आणि बाजूला खिडकी होती, खिडकीच्या त्या गजार एक हात धरला उजवा हात माझा आणि मी असा ओढण्याचा प्रयत्न करतोय, हात का सरळ होईना, सगळा भाग तो सुन्न झाला होता पडल्यामुळे। कोणलं काय सुचत नव्हतं, मुलं दुपारी 1 सुमार होता, मुलं पळत पळत गेली, बाजूला गाडी होती, त्या गाडीवरला सगळं सांगायला विसरले, पण ती रिक्षा पाहायला गेली। आता रिक्षातून आणेपर्यंत तितक्यात ते आमचे शेजारी गुप्ता भाई म्हणून होते, त्याने विचारलं काय धावता तुम्ही, तर ते म्हणले आमचे पप्पा वरून पडले आणि डॉक्टर न्यायचं आहे। बापूने एवढी सुरू चांगली केली, रिक्षा आणायला गेले असते तर मला रिक्षात बसणं शक्य नव्हतं, कारण मला जसजसं वेळ वाढत होती तशा माझ्या वेदना होत होत्या भरपूर आणि माझा हात जवळ होता, मला काही हलता येत नव्हतं, वेदना असं होत्या, मला डोळ्यासमोर अंधार होता आणि मला काही कळत होतं पुढे काय होतं ते मला।
पण त्या स्थितग्रस्तानी बापकृपेने ते गुप्तबाई आली, त्यांची गाडी होती फोर व्हीलर अर्टिगा, त्या गाडीत मला बसवलं मिसेस मी आणि आम्ही कुडाळला डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हटलं बरा लवकर काहीतरी बघा माझं फार दुखतंय. डॉक्टर म्हणजे तुम्ही झोपा, मला बसता येताना झोपायचं कुठे तुम्ही सांगितलं. म्हणलं डॉक्टर मला काही समजत नाही, मला काय सुचत नाही. हा म्हणताना डॉक्टर आले भूल देणारे, त्यांनी मला बघितलं आत त्यांच्या त्या ओपीडीमध्ये नेलं, ओपीडी थिएटरमध्ये, आणि त्यांनी मला ते भूलचं इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. त्यांनी इंजेक्शन टोचलं मला, जर मग गुंग्यात आहेत का मुंग्यात आहेत का होना होना म्हणेपर्यंत त्याने पटकन असा हात धरला आणि सट असा आवाज त्याने मला हात मला सेट केला. हात रिलीज झाला, जसा हात रिलीज झाला त्याने ताबडतोब मला ते बँडेज बांधलं आणि पॅड बांधलं. पॅड बांधल्यानंतर मी मला त्यांनी जे झालं का म्हणजे झालं तुम्ही हात नका. मी उपर झोपलो, डॉक्टर बघायला आले. डॉक्टर ठीक आहे तुमचा हात बसला आहे, तुम्ही घरी जाऊ शकता. मी ज्यावेळी बघितलं की डॉक्टर त्या डॉक्टर बिल किती आलं, तर डॉक्टर म्हणले 6000 रुपये बिल झालं. पण बापूकृपेने मी जर 9 फुटांना पडतो तर 9 फुटामध्ये ती 6 की 7 शिडीच्या पायऱ्या होत्या. त्या शिडीच्या पायरीत माझा पाय चुकून जाणं आवश्यक होतं, तो पाय मोडणं आवश्यक होतं. जर मी उलटा पडलो असं माझे मान मोडणं आवश्यक होतं. हे जे शक्य होतं ते शक्य होतं आणि ते बापूने सगळं शक्य तर अशक्य करून टाकलं आणि मला सही सलामत सुखरूप उभा केला, जेणेकरून माझा 7 ते 7 इंच हात निसटून जो माझ्या छातीच्या बदल लागला होता तो माझा तयार झाला. मी तसाच घरी आलो. पोलीस डिपार्टमेंटला असल्यामुळे माझ्याकडे थोडी आस्थापना शाखा होती आणि पोलीस भरती हा विषय माझ्याकडे अगदी लागलेला होता. माझे वरिष्ठ अधिकारी सर्वांनी पोलीस अधीक्षक गावकर साहेबांनी मला विचारलं, राणे तू रिक्रुटमेंट करू शकतो का नाही. सर डॉक्टर सर म्हटलं मला जमणार नाही, मला उत्तर येत नाही. आणि जस्ट एक 10-15 8 दिवस झाले होते मला पडल्यानंतर. डॉक्टर म्हटलं सर म्हणतो मला उत्तरने डॉक्टर मला रेस्ट सांगितलंय, रेस्ट तुम्ही करो. सर मला म्हणले की तुम ऑफिसमध्ये जरूर राहणार. मी आपल्या ऑफिसमध्ये जायचं पॅड बांधलेलं आणि दररोज त्या 3 महिने मला ऑफिसमध्ये जाऊन मी त्या पॅड बांधल्या स्थितीत साहेबांच्या आदेशाप्रमाणे मी काम करत गेलो. भरती सुखरूप पार पडली, ना तिथे गालबोट लागलं ना मी 9-10 फुटांना पडलो, तिथे मला काही दुखापत झाला नाही. असा आमचे बापू सगळ्या शक्तीविषयी मागे उभे राहतात आणि जरी किती अरिष्टापुर आलं तरी बापू काहीही कष्ट होऊ न देतात, मागे अखंड उभे राहतात आणि बापूंच्या कृपेने आपल्या वर्षी आले अरिष्ट प्रत्येक टळे जातात. असेच प्रत्येकाच्या जीवनात बापूंचे प्रत्यक्ष अनुभव होत, त्यासाठी मी माझ्या घरी प्रत्यक्ष पेपर आणि कृपासिंधू सुद्धा चालू केलाय. माझी मुलं माझं कुटुंब सगळं वाचतात. ह्या सगळ्या कृपेने ह्या सगळ्या अनुभवातून निवडू शिकलो की बापूंवर श्रद्धा ठेवा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. भले थोडा वेळ लागेल, कळायला वेळ लागेल, जसं मला वेळ लागला तसं नक्कीच आपल्याला मिळेल. एवढं सांगून मी माझा अनुभव संपवतो. नाथ सविदर, जय जगदंबा.